ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याबद्दल निंबोरा पोलिसात गुन्हा दाखल. रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील शरद सोपडकोळी याने 6 ऑगस्ट रोजी TV9 या वृत्तवाहिनीवर आरे कॉलनी येथील वृक्षतोडीच्या विरोधात चाललेल्या चर्चेमध्ये फेसबुकच्या कॉमेंट बॉक्समध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट खासदार बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक व बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल तमाम बहुजन लोकांच्या भावना दुखावल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू राजाराम शिरतुरे यांनी निंबोरा पोलिसात तक्रार देऊन देखील वेळीत गुन्हा दाखल न झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निंबोरा पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांचा वाढता दबाव पाहून निंबोरा पोलीस स्टेशनला बाळू शिरतुरे यांच्या तक्रारीनुसार IT Act नुसार 294,599 शरद सुपडूकोळू राहणार आंदलवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष राजू बाळू राजाराम शिरतुरे रफिक बेग शेख याकूब शेख नसीब कांतीलाल गाडे नितीन अवसरमल विजय भालेराव कंदर सिंग बारेला दौलत अडांगडे ज्ञानेश्वर तायडे अरविंद गाडे लोकेश निंबोरे प्रफुल्ल रायमडे रुपेश विस्पुते हर्षवर्धन सावंग शाकीर पिंजारी प्रथमेश रायमडे महिला आघाडी तालुकाध्यक्ष गायत्री कोचुरे आसमा पिंजारी रत्ना सोनवणे लता कोचुरे शारदा तायडे सरला भिलाला चेतन तायडे नंदू चव्हाण राजेंद्र बारे यांच्यासह बहुसंख्य वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.